शेवटच्या चेंडूत सात धावा राहिल्या असत्या, त्यानंतर वाईट म्हणजे षटकारच पाजेल असता शेवटच्या चेंडूवरती, पण चौकार पाजेल. आपण पाच धावा असताना चौकार मारला जितेशनी आणि विकेटच्या आधारे ते लोक सामना जिंकले. मोठी दिसाय संघ, तो संघ आता सेमीफायनलमध्ये दाखल झालाय. अच्छा, दिवसातील अंतिम मॅच आपण पाहतोय. पुणे आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचे हार्दिक स्वागत. जर्मन चषक आपण पाहू शकता ही स्पर्धा, जर्मन क्रिकेट संघ उत्तरशी आयोजित आपण जर्मन चषक वीस तेवीसचं दमदार आयोजन आपण पाहतोय. आजच्या दिवसात पंचांची खूप चांगली कामगिरी राहिली, त्या पंचांना देखील आम्ही धन्यवाद देऊ. रतन मानेरकर असतील, रमेश मात्रे असतील आणि आदमच्यासोबत ज्यांनी समालोचन केलं ते विशाल पाटील सरवले. सामना सुरू होते गोलंदाजी मार्कवर, वेदांतला आपण पाहू शकता. वेदांत पाटील गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन येतोय. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्कोअर लेगला चित्रशन, शॉर्ट लेगला चित्रशन आणि स्कोअर लेगला चित्रशन, लॉंग ऑनला चित्रशन. वेदांत पहिला चेंडू बॉल बॅक टू ड्राइव होता, यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण होतं फॉलो थ्रो मध्ये. वेदांत पाटीलचं डॉट चेंडूची समाप्ती होते. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट थर्डमॅन एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. गलीमध्ये एक पॉइंटला आपण पाहू शकता एक क्षेत्ररक्षण, शॉर्ट कव्हर रिजन मध्ये मिड ऑफला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. वेदांत मयूर दासी दाऊच्या माध्यमातून फटका यावेळेला व्यवस्थित मिडल होत नाहीये, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला, ही त्या चुकी बघायला मिळते. कारण एक एक धाव फार महत्वाची असते, अजून एक्स्ट्रा धाव मिळते का पाहायचंय. ह्या चुका आपण बघितल्या तर सातत्याने होतात, चुकेपासून सुधारणा करा. एक धाव ऑलरेडी गेली होती. दोन धावा दाखल करते आणि स्ट्राईक देखील रोटेट झाली. वेदांत पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर देखील मारा करतोय, थोडस क्षेत्ररक्षण मध्ये बदल करतोय. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षण पाठवतोय. चेंडू लॉफ केला, झेलची शक्यता आहे. मॅचची गोल्डन विकेट मिळवले, मयूर देवकरला मैदान सोडावं लागणार आहे. स्ट्राईक त्याला मिळाली पण पुढच्या चेंडूवरती बॅटर बाद झालाय. नवीन बॅटर तो जितेश. बॅटरने पहिल्या या आधीच्या सामन्यामध्ये क्वार्टर फायनलमध्ये आपण होतं 23 धावांचे खेळ केले, तो आपण होत्या मॅन ऑफ द मॅचचा मागे, तो बॅटर आता बाद झालाय. नवीन बॅटर आता तिसऱ्या क्रमांकावरती जितेश पाटील येतोय. वेदांतला यश मिळाले, खूप चांगला झेल घेतला वडीश लॉंगॉनला. प्रतीक भोईर अतिशय चांगला क्षेत्ररक्षण. दोन या धावसंख्येतील पहिला बॅटर बाद झालाय. वेदांत तू जितेश चांगला चेंडू होता, यावेळेला राखपुटं गेले ते कट करायचं होता. वेग प्रचंड होता, वेगाने इम्प्रेस करतोय. असे चेंडू ना तुम्हाला विशाल फ्रंट फुटर जेवून ठेवायला लागणार आहेत. बॅकफुटं जाल तर वेळ कमी राहतो तुमच्याकडे, त्यामुळे चेंडू तुम्हाला कट करता येणार नाही. इष्टक्षक सचिन मात्र आपलं काम करतोय. वेदांत पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर चांगला चेंडू होता, यावेळेला कट करण्याचा प्रयत्न केला, खूप चांगला झेल. बॅटर बाद संख्या जयनमान मोठे दिसाय संघ. अजय येतोय, अजय मडवी आता संकट मोचकाची भूमिका करावी लागेल. टॉस जिंकला आणि काय गोलंदाजी केली वेदांतने. आजचा दिवस ना वेदांतने गाजवला मी तर म्हणेल. पहिल्या सामन्यात देखील तीन गडी बाद केले त्याने. सचिनने खूप चांगला झेल पकडला इष्टांच्या पाठीमागे. अजय पाटील आता वाचक कशा प्रकारे इथून बॅटिंग करतो. अजय आणि आपण बोलले तर प्रत्येकी जोडी मैदानावर. वेदांत पॉवर प्ले मध्ये षटक खूप चांगला हटवतोय. राईट आर्म ओर देखील मारा करतोय, आता गलीच्या क्षेत्ररक्षणाला डीप मध्ये घेतोय. राईट आर्म ओर देखील मारा करतोय. चेंडू पुन्हा एकदा क्रॉस झाला आणि स्विंग झालाय, चेंडू मिस झालाय फटका. डॉट चेंडूची समाप्ती, वाजवी षटक संपला. वेदांत पाटीलने या षटकात धावा दिल्या फक्त आणि फक्त दोन, दोन बॅटर बाद केल्यात. वेदांतची गोलंदाजी आवडली असेल तर टाय होऊन जाते. खूप चांगली गोलंदाजी केली. टॉस जिंकलाय गुरुदत्त इलेव्हन सागाव संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. कारण इथून जो संघ जिंकेल तो विशाल कमीत कमी 25 आणि ट्रॉफीचा हकदार ठरेल. ग्रामीण संघासाठी ट्रॉफी फार महत्वाची असते. गोल्डन विथ सिल्वर अशी ट्रॉफी आहे, खूप ब्युटिफुल ट्रॉफी आहे. हिरोईनपेक्षा खूपसूरत आमच्या ट्रॉफ्या आहेत. मॅन ऑफ द मॅच देखील ट्रॉफी तेवढी सुंदर आहे. ट्रॉफी ज्यांनी चॉईस केलं त्यांना आम्ही धन्यवाद देऊ.
पुरुषोत्तम येतो गोलंदाजी मार्कवर। अरुण पाटीलला आम्ही धन्य देऊ, खूप चांगल्या ट्रॉफ्या आणल्यात, कारण हिरोईनपेक्षा खूपसूरत ट्रॉफ्या आहेत या, खूप चांगल्या ट्रॉफ्या आहेत, सिल्वर विथ गोल्डन अशी ट्रॉफीज आपण पाहतो। पुरुषोत्तम आलाय गोलंदाजी मार्कवर। आजच्या दिवसातील शेवटची मॅच सेमीफायनल पाहायचं, उद्यासाठी कोण क्वालिफाय ठरतंय, सागाव की मोठी देसाई, मोठी देसाई की सागाव, दोन्ही संघ आता मैदानावर भरपूर मेहनत करत आहेत। पुरुषोत्तम पाहायचंय गोलंदाजी तर सराव करतो, इथून पाहिजे तर कशा प्रकारे बॅटिंग केली जाते, प्रतीकच्या माध्यमातून प्रतीक आणि अजय ही जोडी मैदानावर, दोन प्रमुख बॅटर बाद झाले आहेत, बॅटिंग देखील या संघाकडे खूप चांगली आहे। पुरुषोत्तम गोलंदाजी मार्कवर, ऑन साइडला शॉर्ट फाइन लेग स्कोअर लेग मिड विकेट वाईडिश लॉन्ग गॉन लाईक क्षेत्रक्षण, सचिनला आपण पाहू शकता वेळेला, सचिनला मिड विकेटला आपण पाहू शकता, चांगला चेंडू होता, बॉलर बॅक टू ड्राईव्ह बघायला मिळाला या वेळेला, क्षेत्रक्षण घेतो जिथे वेदांत, चेंडूला फीड करतो, एकच धाव मिळते, चांगली सुरुवात पुरुषोत्तमने देखील केली आहे, तीन धावा दाफल करती लागले आहेत। पुरुषोत्तम पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड कडे मारा करतो स्ट्राइकला, अजय मडवीला आपण पाहू शकता, अजय मडवी पुरुषोत्तम राईट आर्म राऊंड कडे मारा करतो, चेंडू या वेळेला आपण आता पाठलाग केला, तर चेंडूचा पंच वाईड चिखून करत आहेत, धावसंख्या अतिरिक्त धावेने पुढे सरकते, धावसंख्या दाखल करते चार, जनवन मोठी दिसाई संघ आपण बघितले तर प्रथम बॅटिंग करतो, नाणेफेकी गमावल्यानंतर क्रीडांगणाचं नाव आपण पाहू शकता, धर्मवीर अनंत दिगे साहेब क्रीडांगण, तर मधुकर चंदर पाटील समाजसेवक उत्तर शिवगावचे, त्यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफीज देखील उपलब्ध झाल्या, उत्कृष्ट क्षेत्र उत्कृष्ट फलंदाज, डॉट चेंडूची समाप्ती होते, खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली, खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली, संध्याकाळचं सत्र आहे, मालिकावीर देखील ट्रॉफी आपण ब्युटिफुल ट्रॉफीज पाहू शकता, छोट्या पण लेटेस्ट ट्रॉफी। पुरुषोत्तम पुण्याचा गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहू शकता या वेळेला, अजय मडवीला आपण पाहू शकता, हा चेंडू ऑन साइडला कार्पेटच्या मध्ये चेंडू चालला या वेळेला मिड विकेटला, क्षेत्ररक्षक येतो वेगाने, सचिन आलाय चेंडूला फीड करतोय, दोन धावा होत आहेत का पाहायचंय, गुड रनिंग बिटवीन द विकेट, धावसंख्या दहा फलकर्दी आपण पाहू शकता या वेळेला, सहा धावा आपण पाहू शकता, अवधूत बघा क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत, पुणे तर गोलंदाजी मार्कवर, पुरुषोत्तम राईट आर्म राऊंड इकडनं मार्ग होतो, उत्तर शिगाव इनकडून स्ट्राइकला, अजय मडवीला आपण पाहू शकता, हा चेंडू झेलची शक्यता आहे, अवधूतने सोपा झेल सोडला, ज्याप्रमाणे अवधूतची बॉडी लँग्वेज वाटली ना, असं वाटलं की अवधूत झेलच सोडणार आहे, खरं तुमचा कमिटमेंटच चांगला नव्हता, कारण झेलखाली तुम्ही आलेच नव्हते, एक सोपा झेल सुटलाय, कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल, जिंका क्रिकेटचा खेळ, आणि आता इथून ज्या धावा करेल ना अजय मडवी, त्या धावा मात्र आता टार्गेट म्हणून त्यांना कराव्या लागणार आहेत। नाही, स्थिरक्षक राहताना तुम्ही प्रत्येक चेंडू कलेक्टिंग करणं फार गरजेचं, आत्मविश्वास तुमच्याकडे पाहिजे। हा चेंडू लॉफ केलाय बघा, षटकार झेल सोडल्यानंतर त्याचा प्रत्युत्तर आलाय, पंचांचा इशारा काय येतो या वेळेला, वन बाउन चेंडू सीमारच्या पार चौकार। धावसंख्या दुहेरी अंकामध्ये दहा, जीवदानाचे फायदे नेहमी आपण पाहिलेत क्रिकेटमध्ये, 2011 विश्वचषक गौतम गंभीरचा झेल सोडला आणि तरी 97 धावा केल्या। हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला वळवलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे सचिन, तिथे दोन धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत, कुठरो धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता, 12 धावा, अजयने आता 6 धावा केल्या झेल सुटल्यानंतर, षटक संपलाय, दोन षटकाच्या समाप्तीनंतर जनमन मोठी दिसे संघ 12 धावा धावफल करते आपल्याला बघायला मिळत आहेत, दोन बॅटर बाद झालेत, वेगळं चित्र बघायला मिळेल असं पण तसं बघायला मिळत नाहीये, पश्चात गोलंदाजी मार्कवर कोण येतोय, सूरज भोईरचा वापर केला जातोय का अजून कोणाचा वापर केला जातोय, संघ नाईक थोडासा विचारमय करतोय, तर सूर्य देवता आपल्यापासून हळूहळू दूर जाते, बिलीन मात्रेला देखील वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा, आज तुमचा खास दिवस, त्याचंच नाव वाढदिवस, जगदंबचरणी प्रार्थना करतो तुम्हाला उदंड आयुष्य लावं ही एकवीराचरणी प्रार्थना। गोलंदाजी मार्कवर सूरज आलाय, प्रतीक पाहिजे आता कशा प्रकारे इथून बॅटिंग करतोय, 12 चेंडूंचा खेळ संपलाय, धावा आल्यात फक्त आणि फक्त 12, त्यामध्ये एक जीवदान मिळालं अजयला, त्यामध्ये एक चौकार आला, सेमी फायनलची मॅच
उद्याच्या संघांनी सर्वांनी वेळेवर यायचे. द महत्त्वाच्या मॅचेस असणारे पहिली मॅच जयगाव देवी अरेबी इलेव्हन सोनारपाडा विपक्ष आपण इथे जय दुर्गा आपण इथं उत्तर शिव मध्ये मॅच असणार आहे. सूरज चांगला चेंडू होता यावेळेला हेलिकॉप्टर उडवायचा होता. एक धाव इथे कंप्लीट केली जाते पाहिजे दुसरी होते का दोन धावा होत आहेत का पाहिजे. गुड थ्रो काय फेकी आली ऑन द स्टंप फेकी जबरदस्त फेकी पुरुषोत्तमने फेकी केली. इथे बॅटर बाद झालाय प्रतीक बाद झालाय नवीन बॅटर येतो यावेळेला आपण पाहू शकता आकाश येतोय. 3-13 मोठी देसाई संघ प्रथम बॅटिंग करतोय. व्यासपीठावर देखील आमचे भरपूर मान्यवर आहेत ते देखील सामना एन्जॉय करतायत त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. माडाचे उंच उंच टावर आहेत ना त्यामुळे सूर्य लवकर अस्ताला जातोय. मकर संक्रांतीच्या आधी दिवस जर बघितला तिया तिया आणि लहान आहे मकर संक्रांत तिया तिया आणि दिवस मोठा होत जातो. जी टी सीच्या कॅमेरा वर्कचं देखील आपण कौतुक करू. खूप चांगले क्रिएटिव्हिट क्वालिटी दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय त्यांच्या माध्यमातून. आकाश म्हातारीला आपण पाहू शकता या वेळेला मैदानात. सूरज गोलंदाजी मार्कवार सूरज भोई राईट आर्म ओव्हरकडे मारा करतोय उत्तर शिगाव एन कडून. चेंडू बॅकपडे गेला कट केला यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. डायरेक्ट हिट का केली यावेळेला इथे एक्स्ट्रा धाव मिळते का पाहिजे एक्स्ट्रा धाव मिळते. चुका 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 मैदानात बघायला मिळतात. जोश मध्ये ना तुम्ही विशाल कधी होश खोल आपण जर चूक केली ना होश खोललं ना तर तुम्हाला एक्स्ट्रा धावा मोजायला लागतात. त्याच एक्स्ट्रा धावा इथे मिळत आहेत. स्ट्राईक रुटेट झाले पुन्हा एकदा विश आपण आकाशकडे स्ट्राईक आले 15 धावा दाखल करते आपण पाहू शकता. आकाश पुन्हा गोलंद आपण आता स्ट्राईक एनला गोलंदाजी मार्कवर सूरजला आपण पाहू शकता. डायरेक्ट हिट झाला असा कदाचित प्रश्नचिन्ह निर्माण झाला असा बॅकिंग नव्हती चिन्मय लेट आले. हा चेंडू शपल होणं ऑन साईडला बॅटने खेळायचा पडल्यानंतर चेंडू खाली येतोय डॉट चेंडूची समाप्ती होते. धाव फलकरती धावा फक्त आणि फक्त आपण बघितलं 15 आहेत चेंडू बाकी आहेत. या षटकातील अजून विचार केला तर 3 चेंडूचा खेळ बाकी अजूनही म्हणजे 9 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. सूरज गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला आकाश हा चेंडू ऑन साईडला वळवलाय चेंडू वेगाने चाललाय यावेळेला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चिन्मय आलाय पुन्हा एकदा फंबलिंग झालंय पाहिजे तिसरी धाव होते का आता. बॅटर बाद सागाव संघ ऑलरेडी आपण बघितलं आउटफील्ड वरती ना थोडस ध्यान द्यावं लागणार लक्ष द्यावं लागणार आहे का जिथे एक होती तिथे दोन घेतात दोनच्या जागी तिसरे घेण्याचा प्रयत्न अजिबात झालाय. दोन बंधुराज मैदानावर आहेत आपण पाहू शकता. सूर्य देवता आपण बघितले तर आपल्यापासून आता दूर चाललाय. विशाल 5 वाजले नाहीत अजून पण अंधार बघा कसा पडत चाललाय. 17 धावा धावफल करतील. प्रेम पवार देखील आमच्यासोबत जॉईन आहेत. तपाईचा इथून 2 चेंडूचा खेळ बाकी अजूनही म्हणजे येणारे 8 चेंडू अजूनही बाकी आहेत. सूरज पुण्याचा गोलंदाजी मार्कवर आपण बघितले पंचांच्या भूमिकेत चांगली कामगिरी राहिली. ते रमेश म्हात्रे असतील रतन मानेरकर असतील त्यांना देखील आपण धन्यवाद देऊ. तिसरकती पुढचा चेंडू सूरज हा चेंडू यावेळेला आपण बघता हवेमध्ये खेळायचा एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. 2 क्षेत्रच्या गॅप मधनं चेंडू गेलाय सीमारच्या पार मच निडेड चौकार आलाय. पडलाय 21 झाल्यात का इथून 40-45 धावा चांगली मजा येईल मॅच मध्ये. गोलंदाजी चांगली मोठी देसाई संघाकडे. अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील सूरज गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला अतिशला आपण पाहू शकता. अतिश म्हात्रे आणि आकाश म्हात्रे बंधुराजांची जोडी. हा चेंडू याला खोदून काढलाय मिडू केला चाललाय डाऊन डी ग्राउंडच्या माध्यमातून सचिन आले आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पण फेकी देखील तेवढी चांगली आली आहे.
गुड रनिंग बिटवीन द विकेट, धाव संख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता या वेळेला 23, तीन षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा लागल्यात धाव फलकर ती, पचता शेवटचं षटक कोण घेऊन येतं आणि किती धावांचं लक्ष ठेवलं जात आहे याला जयनमान मोठी दिसाय संघाच्या माध्यमातून। चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या कारण मॅच फार महत्त्वाची आहे, इथून जर संघ जिंकेल तर उद्यासाठी आपण इतर फाईट बॅक करण्यासाठी येईल आणि उद्यासाठी आपण इथं कमीत कमी त्याला इथून जिंकला तर एक ट्रॉफी 25,000 रुपये मिळणार आहेत। अरुण पाटील देखील थोडंसं आता रिलॅक्स होत आहेत कारण मगाची भरपूर टेन्शनमध्ये होते, काय हरकत नाही अरुण मॅचेस होणार, पण आपण संध्याकाळी गेल्यानंतर मनोजला देखील आपण कॉल करू कारण त्यांच्या सुपुत्राची चिरंजीवाची तब्येत कशी हे फार गरजेचं आहे, भरपूर मेहनत देखील त्यांनी घेतली आहे, देवाकडे आपण प्रार्थना करू की त्यांची लवकरात लवकर तब्येत बरी हो, आय सी यू रूममधनं ते जनरल वॉर्डमध्ये यावं ही आपण एकवीराचरणी प्रार्थना करू। सर्वजण जाऊया मॅचच्या दिशेने, तर विशाल कोणी जर घरातला एक माणूस जरी ॲडमिट असला ना अख्खा घर टेन्शनमध्ये असतं, लक्ष पूर्णपणे हॉस्पिटलकडे असतं। सव्या मॅचच्या दिशेने अंतिम षटक घेऊन आला या वेळेला आपण पाहू शकता रोहित आलाय, मनोजने आम्हाला मगाशी कॉल केलं होतं आणि सांगितलं जेवण झालं की नाही, म्हणजे बघा किती लक्ष होतं त्यांचं सर्वांकडे। रोहित गोलंदाजी मार्कवर टाकला, आकाश चांगला चेंडू होता या वेळेला बॅकफुट गेलं, कट करत होता पंच, वाईड चिखून करत आहेत, चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला, स्विंग झाला जास्त, 24 धावा झाल्या आहेत, 6 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे। आकाश म्हात्रे आणि अतिश म्हात्रे ही बंधुराजाची जोडी, अतिशच्या बाटमधून एक चौकार आलाय, हा चेंडू हुक करायचा होता या वेळेला, अवधूतकडनं आपण बघितलं चुका होत आहेत, आता स्वतःला सावरलंय, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय, धाव संख्या धाव फलकरती बघा जीवाच्या अतांत कष्टाने त्यांनी मेहनत केली आणि चेंडूला थांबवलंय, खरं फाईनल क्षेत्र असताना ना तिथून चेंडू निघून गेला असता कदाचित चौकारा मिळाला असता, पण भरपूर मेहनत केली त्यांनी। 5 चेंडूचा खेळ बाकी आहे, 26 लागल्या धाव फलकावरती, रोहित बोईर गोलंदाजी मार्कवर, हा चेंडू उंच गेलाय, झेलची शक्यता आहे, चिन्मय पाटील झेल घेतोय का पाहिजे, चूक होणार नाही, स्क्वेअर लेगला अप्रतिम झेल घेतलाय बॅटर बाद। बॅटर आपण होता संदेश मात्र येत आहेत, चेंडू बाकी 4 धावा झाले, 26 बॅटर बाद झाले, तब्बल आपण पहिले तर जयनमन मोठी देश संघाचे 5 बॅटर बाद झालेत। रोहित संदेश, हा चेंडू शपल ऑन साइडला खेळत होता या वेळेला, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, एकच धाव, आता बघा सागाव संघाने चुकीपासून बोध घेतलं, त्यांना माहिती आता इथे जर मारला असता तर कदाचित एक्स्ट्रा धाव गेली असती, सचिन तेच सांगतात की एक्स्ट्रा धाव नकोय। 3 चेंडूचा खेळ बाकी आहे, अतिशच्या बाडमधून एक चांगला चौकार आलाय, पण आता कशा प्रकारे बॅटिंग करतोय, रोहितने चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत, 3 चेंडूचा खेळ बाकी आहे, राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय, चांगला चेंडू पायचीचा अपील, पंचांचा बोट आकाशाकडे, मैदान सोडावं लागणार अतिशला, यश मिळतं म्हणे तो रोहित बोईरला बॅटर बाद। नाही आजकाल आपण तर प्रेम देवकर नाही, पण त्याची आठवण म्हणून त्यांनी टी शर्ट प्रदान केली, नाही टी शर्ट आपण आता प्रेम देवकर आपल्यासाठी अनमोल रत्न आहे, तो पिंडारकरच्या मैदानावर भरपूर त्याचा चांगला सन्मान देखील केला गेला, NB चे शूज देखील त्याला देण्यात आले, आपण तर खंबालपाडाच्या संघाच्या माध्यमातून भव्य दिव्य त्यांचा सत्कार करण्यात आला। रोहित आज चेंडू लॉप केलाय, क्षेत्ररक्षक आहे, चूक होणार नाही, बॅटर बाद, ऑन हायड्रिकच्या उंबरठ्यावर आहे, 27 धाव संख्येवरती गडी बाद झाले, तब्बल आमच्या गुणलेखक आम्हाला सांगतायत। सुमित आलाय,
सत्तावीस झाले आहेत. अंतिम चेंडू मध्ये किती धावा येतात पाहायचंय. रोहित हा चेंडू यावेला सचिनने काय केलं इथे. एक धाव इथे कंप्लीट केली त्या धावसंख्या धाव पलकावरती आपण पाहू शकता. अठ्ठावीस एकोणतीस धावांचं लक्ष मेगा फायनल मध्ये जर पोहोचायचं तर गुरुदत्त इलेवन साळगाव संघाला आपण गोलंदाजी चांगली आहे. सजाजी मॅच सोडणार नाहीये. जनमन मोठी देसाई संघ अठ्ठावीस झाल्यात एकोणतीसचं लक्ष आहे. पाचा इथून कोणता संघ मेगा फायनलमध्ये पोहोचतोय. मोठी देसाई की गुरुदत्त इलेवन साळगाव जाण्यासाठी जाऊया पुन्हा एकदा शेवटच्या सत्रासाठी. आमच्या आपण बघितलं तर साथी समालोचक विशाल पाटील सरवली यांच्याकडे धन्यवाद. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए उंबरली संघाला त्यांनी पराभूत केलं. चांगला खेळ राहिला अशा संपूर्ण दिवसामध्ये. आणि या सेमी फायनल वनमध्ये देखील बघा गोलंदाजी फार चांगली केली गेली सागावच्या गोलंदाजांच्या माध्यमातून. त्यांचा देखील उल्लेख आपण नक्कीच करूया. गोलंदाजांचा जर आपण विचार केला वेदांत चे एका षटकाचा स्पेल दोन धबा फक्त दोन विकेट. त्यानंतर आपण बघितलं गेलं तर रोहितने पाच धबा खर्च करून तीन विकेट घेतले. फार चांगली गोलंदाजी केली. आता 29 चेज करायचे आहेत. सलामीशी जोडी मैदानाच्या आतमध्ये रितेश आणि त्याच्या समेत सचिन आपल्याला पाहायला मिळतात. लक्ष इतकं मोठं नाही आहे. ज्याप्रमाणे रितेशनं आजच्या दिवसांमध्ये खेळ दाखवला तो जर इथे खेळून गेला तर डेफिनेटली या 29 धावा इझिली चेज होताना आपल्याला दिसतील. कारण फार चांगली बॅटिंग त्याने आजच्या दिवसामध्ये केली. उंबरली संघाच्या अगेन्स्ट आपण बघितलं 6 जेव्हा 17 बनवायच्या होत्या तेव्हा रितेश मैदानाच्या आतमध्ये टिकून राहिला. चांगली बॅटिंग त्याने केली आणि सामना त्याने जिंकून दिला. आणि याच दरम्यान असे आमचे प्रमुख अतिथी चीफ गेस्ट सन्माननीय हरिश्चंद्र बळीराम भोईरी साहेबांचं शुभ आगमन होत आहे. आज महत्त्वपूर्ण उपस्थिती त्यांची या स्पर्धेमध्ये आम्हाला लाभलेली आहे. दादांना आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे जय हनुमान चषक 2023 सन्माननीय हरिश्चंद्र बळीराम भोईर साहेब जे दहिसरचे आहेत. एक फार चांगलं व्यक्तिमत्व, एक दानशूर व्यक्तिमत्व. आणि आज खऱ्या अर्थाने जनमान क्रिकेटला बहुतर शिवच्या विनंतीला मान देऊन दादांनी महत्त्वपूर्ण उपस्थिती या स्पर्धेमध्ये दाखवली आहे. दादांना आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं जय हनुमान क्रिकेट संघ उत्तर शिवच्या वतीने जय हनुमान चषक 2023 मनपूर्वक हार्दिक स्वागत. सफलता दरम्यान इथं मिळाली. सचिनच्या स्वरूपामध्ये हा पहिला धक्का साळगाव टीमला बसतो. नुकतंच ज्यांचं व्यासपीठावरती आगमन झालं असे दहिसर गावचे एक राजा माणूस दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय हरिश्चंद्र बळीरामजी भोईरी साहेब यांचा महत्त्वपूर्ण उपस्थिती आज या स्पर्धेमध्ये लाभली. साहेबांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. साहेबांच्या माहितीसाठी नक्कीच सांगेन सध्याच्या घडीला जो सामना सुरू आहे आपण पाहत आहोत साळगाव विपक्ष मोठी देसाई सेमीफायनल वनचा हा सामना.
जो जिंकेल तो सेमी फाइनल मध्ये थेट मेगा फिनाले पर्यंत पोहोचेल। आणि सध्याच्या घडीला 29 धावांचं लक्ष्य ठेवलं गेलं आणि संदेश मात्रेला पहिल्याच बॉलवरती सफलता मिळाली। सन्माननीय सन्मयजी पटेल साहेब जे स्पेशली खारघर वरन आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित झालेत, दादांचं देखील हार्दिक स्वागत आहे जीवनवान चषक 2023 मध्ये। सामना देखील सध्या छगडीला चांगला रंगतो कारण संदेश मात्रेने चांगली सुरुवात केली, पहिल्याच बॉलवरती सफलता। अपील अपील इथं खेळली गेली बट अंपायर्सने इथं सांगितलं की कुठे ना कुठे हाईट जास्त होती, त्या अनुषंगाने नकारलं गेलं। डॉट बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू इथं टाकला गेला। 29 धावा डिफेंड करत असताना सध्याच्या घडीला मोठी देसाई संघ इथं एक अप्रतिम सुरुवात करते कारण संदेश मात्रे टीमचा एक महत्त्वपूर्ण गोलंदाज आज पूर्ण दिवसामध्ये आउट ऑफ फॉर्म दिसला, पण या निर्णायक सामन्यामध्ये एक अप्रतिम सुरुवात त्याने मिळवून दिली। प्रेशर आता पूर्णपणे आता बॅटिंग टीमवरती। पुढचा बॉल फुलर लेंथ होता, आडव्या बाटने फटका खेळले, डीप मिड विकेटच्या फिल्डरसाठी चेज वेगाने पोहोचतात, फोल्डिंग चांगली, अशा स्टेफर्डशी आपोष शकता आहे या सेमीफायनलमध्ये। रन्स आपल्या टीमसाठी वाचवल्या, कम्प्लीट केल्या गेल्या दोन धावा। बघा जेव्हा एखादा कमी टोटल डिफेंड करण्यासाठी आपण मैदानाच्या आतमध्ये उतरतो आणि स्पेशली निर्णायक नॉकआउट मॅचेसमध्ये, तेव्हा अशा प्रकारे एफर्ट्स देणं फोल्डिंगमध्ये ते फार गरजेचं असतं। फार चांगली फोल्डिंग दरम्यान पाहायला मिळाली, डीप मिड विकेटला जे फिल्डर होते सुमित होते। धाव फडक दोन वरती। पुढचा बॉल फुल टॉस टाकला, फिल्डर आहे डीप मिड विकेटला, यावेळेस देखील फिल्डिंग चांगली, फक्त एक सिंगल इथनं घेतली जाईल। बघा ही जी सुरुवात आहे ना, ही सुरुवात खऱ्या अर्थाने मनोबल वाढवणारी सुरुवात आहे मोठी देसाई संघासाठी। ऋषी डेकोरेशनचे सर्वे सर्व ओनर सन्माननीय जयेंद्रदादा म्हात्रे दादांचं देखील आगमन झालं, दादांचं देखील जय हनुमान चषक 2023 मध्ये हार्दिक स्वागत। आज भरपूर सारे दिग्गज मान्यवर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी, त्या सर्वांचं हार्दिक स्वागत। अपील देखील इथनं केली गेली, टप्पा पडल्यानंतर बॉल देखील थोडा खाली राहिला, मी उल्लेख केला होता ही जी सुरुवात आहे ही सुरुवात नव्हे तर या मॅचमध्ये कमबॅक करण्याची ही सुरुवात केली गेली। आणि इथनं सांगितलं गेलं सागाव संघाला की 29 धावींच्या चेजमध्ये देखील फार परिश्रम करावे लागणार आहेत, सहजासहजी मोठी देसाई संघ देखील हा सामना सोडणार नाही आहे, लढाई त्यांच्या माध्यमातून देखील या मॅचमध्ये नक्कीच केली जाईल। पहिले षटक फार चांगले, स्टेप आउट झालेत लोबा फुल टॉस, लॉंगॉनला चांगली फिल्डिंग दरम्यान पाहायला मिळाली, एक सिंगल रन दरम्यान इथनं घेतली जाईल। अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती, आफ्टर फर्स्ट ओव्हर रन्स बनवल्या गेल्या, फक्त चार विकेट गेली, एक एक स्वप्नवत सुरुवात या सेमीफायनल वनमध्ये। 29 डिफेंड करत असताना जो गोलंदाज आउट ऑफ फॉर्म होता त्याच्यावरती विश्वास पुन्हा एकदा दाखवलं आणि त्या विश्वासावरती तो खरा उतरला संदेश मात्रे। पहिल्या षटकामध्ये फक्त चार धावा एक विकेट आणि आता येणारे 18 चेंडू या मॅचमध्ये समीकरण उरलंय 25 धावांची आवश्यकता। बघा एक चांगल्या खेळाडूची हीच निशाणी आहे, मिस्टेक्स प्रत्येकाच्या माध्यमातून घडतात बट त्या चुकांमधनं शिकून येणाऱ्या कालामध्ये इम्प्रूव्हमेंट आणतो तो खरा खेळाडू। आणि सध्याच्या घडीला संदेश मात्रेने ते करून दाखवलं, संदेश मात्रेच्या पहिल्या षटकामध्ये चांगल्या गोलंदाजीच्या जोरावरती अजून देखील या मॅचमध्ये संघर्ष आता बाकी आहे ती मोठी देसाईचं। 18 आता 25 हव्या आहेत, जेव्हा 29 बनवायच्या होत्या चार ओव्हरमध्ये असं वाटलं होतं की सहजासहजी या धावा चेज केल्या जातील कारण आजच्या दिवसामध्ये सागाव संघाने देखील फलंदाजी फार चांगली केली, बट त्यांना देखील आता या 29 वरती सुद्धा चॅलेंज केलं जात आहे गोलंदाजांच्या माध्यमातून। दुसरं षटक सागर दरम्यान इथं तयार होतं। अठरामध्ये 25 हे षटक देखील महत्वपूर्ण आहे, सागर तयार होतं, लेफ्ट हॅम ओव्हर द विकेट। सागरचा पहिलाच बॉल, बॉल हवेमध्ये देखील आहे, गॅपमध्ये देखील आहे आणि एका टप्प्याने बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे। फर्स्ट ओव्हरमध्ये प्रेशर संदेशने बनवला बट प्रेशर रिलीज करणारा हा स्ट्रोक येतोय बॅटर रितेशच्या बॅटमधनं चौकार। चार धावा। बघा एखाद्या गोलंदाजावरती जर तुम्हाला प्रेशर बनवायचं आहे त्या षटकामध्ये जास्तीत जास्त रन्स जर तुम्हाला काढायचे आहेत तर व्हेरी फर्स्ट बॉल आक्रमण करणं गरजेचं आहे आणि ते रितेशच्या माध्यमातून केलं गेलं चौकाराला, आता कमबॅक करायचं आहे सागरला।
अडव्या वाटने फटका खेळायचा होता, क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉल आउटस्विंग देखील होताना दिसतोय. अँगलचा पूर्णपणे चांगल्या पद्धतीने वापर इथनं सागर करतो, कारण डावखुरा शैलीचा गोलंदाज आहे, ओव्हर द विकेट गोलंदाजी करतो. अँगलने बॉल टप्पा पडल्यानंतर आउटस्विंग होतोय, त्याचा बेनिफिट लास्ट बॉलवरती गोलंदाजाला मिळाला. निर्धाव चेंडू, एक एक डॉट बॉल देखील आता प्रेशर क्रिएट करणार आहे बॅटिंग टीमवरती. चांगला कमबॅक गोलंदाज सागरच्या माध्यमातून. रितेशची विकेट महत्वपूर्ण आहे. पुढचा बॉल फुलर लेन टाकलाय समोरच्या दिशेने, फ्लॅट बाटे स्ट्रोक आणि लॉंग ऑनला देखील पाहावं लागेल घडलं काय. मिसफील्ड घडली आणि त्याचा फायदा फलंदाज रितेश आणि टीम सागावला मिळेल, कारण हा बॉल देखील लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. अशा मिस्टेक्स या चरणावरती आपण करू शकत नाही, कारण अगोदरच रन्स फार कमी आहेत, 29 डिफेंड करायचे आहेत. त्यामध्ये आपण जर बघितले लॉंग ऑनला, बघा आउटफील्डने धोका जरूर दिला, तरी सुद्धा मी म्हणेन की बॉल अडवायला हवा होता. फुल टॉस, विकेट कीपर बीट, बॅटर बीट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 22 स्वरूपामध्ये या चार. आता गोलंदाज तरी काय करेल, कारण फिल्डिंगची जर साथ नाही मिळणार तर त्यानंतर आपण गोलंदाजाला देखील दोष देऊ शकत नाहीये. या चरणावरती लास्ट बॉलवरती देखील झाले मिसफील्ड, त्याचा फायदा देखील मिळाला बॅटरला. या बॉलवरती देखील बघा बीट केलं होतं बॅट्समनला, बट त्यानंतर विकेट कीपरने मिसफील्ड केली, त्याचा देखील पूर्णपणे फायदा बॅटरला मिळाला. 4 धावांच्या मदतीने धावफळक 16 धावा धावफलकावरती, फक्त 13 धावांची आवश्यकता. चांगली डिलिव्हरी आहे, बघा भरपूर साऱ्या गोष्टी अगदी विरोधामध्ये घडतात, तरी सुद्धा सागर प्रयत्न करतोय की लढायचं आहे, प्रयत्न करायचे आहेत, प्रयत्न त्याच्या माध्यमातून अजून देखील सुरू आहेत. कदाचित लॉंगॉनला जर चौकार अडवला असता, विकेट कीपरनं जर बॉल पकडला असता, तर परिस्थिती थोडी वेगळी पाहायला मिळाली असती. बट आता समीकरण या मॅचमध्ये 13 चेंडू शिल्लक आणि 13 धावींचीच आवश्यकता, 13 अजून देखील बनवायचे आहेत. शेवटचा बॉल या षटकामधला, शेवटचा बॉल अडब्या पाटणे शफल होऊन चांगला फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डरसाठी चेज आणि हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणि त्या 12 चेंडू शिल्लक असेल या मॅचमध्ये आणि समीकरण उरलंय, फक्त आवश्यकता असेल 9 धावांची. आपण करूया आज स्पेशली दहिसरवरनं आपल्या स्पर्धेला भेट देण्यासाठी सन्माननीय हरिश्चंद्र बळीराम भुईर साहेबांची महत्त्वपूर्ण उपस्थिती या स्पर्धेमध्ये लाभली. एक दानशूर व्यक्ती, महत्त्व राजा माणूस आणि आज जीवनमान क्रिकेट क्लब उत्तर शिवच्या विनंतीला मान देऊन दादांची मोळाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये लाभली. दादांचा शुभ सन्मान इथं केला जाणार आहे. मी विनोद दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे. विनोद दादा आणि त्यांच्या समेत पंढरी दादांना देखील विनंती करतो, दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सन्मान धर्माणीतनं केला जाईल. दहिसर गावचं एक फार चांगलं व्यक्तिमत्व, समाजसेवक, एक दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय हरिश्चंद्रजी भुईर साहेब, त्यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. आज बहुमूल्य उपस्थिती त्यांची या स्पर्धेमध्ये लाभली आणि त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती विनोद दादा आणि पंढरी दादांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. पुन्हा एकदा दादांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. टीव्ही स्क्रीन वरती हे जे चेहरे तुम्ही पाहतात, कारण या सर्व चेहऱ्यांनी या स्पर्धेसाठी फार मेहनत घेतली आणि आज खऱ्या अर्थाने याच चेहऱ्यांना आणखीन आनंद देण्यासाठी उपस्थिती दाखवली सन्माननीय हरिश्चंद्रजी भोईर साहेबांनी. त्यानंतर सन्माननीय जयेंद्र दादा म्हात्रे दादांचं देखील आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. जे ऋषी डेकोरेशनचे ओनर आहेत
दादांचा सन्मान केला जाईल. दादांना देखील विनंती करतो की आपण देखील पुढे यायचं आहे, आपला देखील सन्मान स्वीकारायचा आहे. जे बोले कंस्ट्रक्शन सन्माननीय ओमकार दादा म्हात्रे ते देखील उपस्थित आहे, त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. दादांना विनंती करतो की आपण देखील पुढे यायचं आहे. ओमकार दादा म्हात्रे दादांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. या षटकानंतर आपण शुभ सन्मान करणार आहोत अशी माहिती आमच्यापर्यंत आली. बघा इक्वेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 8 धावींची आवश्यकता, चेंडू शिल्लक आहेत 10. बॅकफूटला जाऊन पंच केला इनफील्डच्या वरनं, जबरदस्त फटका. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर पाठलाग करतायत, बट त्यांना देखील बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. समोरच्या दिशेने एक फटका आणि हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आणि या फटक्यासोबत सामना समाप्त. सेमी फायनल 1 मध्ये एक दमदार विजय इथं प्रस्थापित केली आहे टीम सागावने, आणि मेगा फिनालमध्ये एंटर करणारा हा पहिला संघ ठरला. जय हनुमान चषक 2023 मधला वेल प्लेड ऑल टीम सागाव, अँड मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम मोठी देसाई. सेमी फायनल 1 पर्यंत पोहोचले, चांगली लढत दिली, बट या सेमी फायनल मध्ये काहीशा मिस्टेक्स घडल्या. सो आपण शुभ सन्मान करणार आहोत. आज खऱ्या अर्थाने भरपूर सारे प्रमुख अतिथी उपस्थित आहेत, शुभ सन्मान करूया. खारघर वर्ण स्पेशल या स्पर्धेला भेट देण्यासाठी सन्माननीय सत्यमदादा पटेल साहेब उपस्थित आहेत, त्यांना मी विनंती करतोय की आपण यायचं आहे. आपला देखील शुभ सन्मान इथं केला जाईल, आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती